भाऊसाहेब वाघसोरे सध्या आपल्या सोबत आहेत. आताच त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ठाकरे गटात प्रवेश केलेला आहे. आपल्यासोबत सध्या ते बोलण्यासाठी आहेत. सर, आपण पाहतोय की शिवसेनेत फूट पडल्यानंतर एक एक करून आमदार खासदार जे असतील ते ठाकरे गटातून बाहेर पडतात, मात्र तुमची घरवापसी झालेली आहे, कारण काय? 2009-14 आदरणीय उद्धव साहेब यांच्या कृपेनं, वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या कृपाशीर्वादानं आणि तमाम जनता आणि शिवसैनिकांच्या कृपेमुळं खऱ्या अर्थानं मी खासदार झालो होतो शिवसेनेचा. 14 माझ्याकडनं काही चूक झाली म्हणा, काही गोंधळ झाला असेल, कारण मी ब्युरोक्रसीमधला होतो आणि गेली 9 वर्ष मी तसा बाहेर होतो. पण शिवसेनेच्या पक्षाच्या वतीनं जेव्हा मी खासदार झालो, कुठेतरी अंतर्मनामध्ये ती बोसरी म्हण सांगत होतं की तू शिवसेनेचा खासदार झाला आहे, तुला परत घरवापसी शिवसेनेतच करायची आहे. आणि तो विचार घेऊन पुन्हा मी शिवसेनेमध्ये आलेलो आहे आणि स्वग्रही आलेलो आहे. तसं ज्याप्रमाणे सुबह का भुला शाम को वापस आता है तो उसे भुला नाही कहते. आणि पुन्हा ठरवलंय की ज्या शिवसेनेने खासदार केलंय त्या शिवसेनेला पुन्हा उर्जितावस्था आणण्यासाठी वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची जी शिवसेना आहे, उद्धव साहेबांच्या पाठीची खंबीर राहण्याचं जे जो धोरण आहे ते पक्कं करण्यासाठी मी या पुणे या ठिकाणी 2014 बाहेर पडला होता आणि आता पुन्हा घर वापसी झालेली आहे, तेव्हा बाहेर जाण्याचं कारण आणि आता परत येण्याचं कारण? नाही, त्यावेळेला बाहेर जाण्याचं कारण सांगितलं की मी ब्युरोक्रसीमधला होतो, मी काही राजकारणी नव्हतो, काम करत राहिलो. 2014 काही समज किंवा काही ज्याप्रमाणे म्हटलं ना की काही वेळेला राजकारणातली जी आडाखी ते माहीत नसतात, चुकतात, त्यामुळे झाली चूक ती परत रेक्टिफाय केलेली आहे. आणि पुन्हा मी सांगितलंच की पुन्हा शिवसेनेची ताकद वाढवण्यासाठी, शिवसेनेचं बळ वाढवण्यासाठी आणि जे काही शिवसेनेनं मला दिलेलं आहे त्याची परतफेड करण्यासाठी मी या ठिकाणी आलो. नक्कीच, आता उद्धव ठाकरे यांची तिकडे जाहीर सभा होणार आहे त्यांनी असं सांगितलं, आणि त्याचसोबत शिर्डीमध्ये आपल्याला पुन्हा एकदा जिंकून यायचं आहे असंही त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना सांगितलेलं आहे, काय सांगायचं? निश्चितपणानं शिर्डीमध्ये लोकसभेची जागा 2009 मीच त्यावेळेला निवडून आलो होतो. दिग्गज नेते रामदास आठवले आणि यांना हरून मी आलो होतो आणि त्यावेळेला जी मी जागा जिंकली त्यावेळेला मी जॉईंट किलर होतो. पुन्हा यावेळेला देखील त्याच पद्धतीनं या शिवसेनेचा हा मतदारसंघ आहे तो राखण्यासाठी कसोशीनं माझे प्रयत्न राहणार आहे. बातचीत केल्याबद्दल तर आपण पाहू शकतो की भाऊसाहेब वाघचोरे यांनी आज ठाकरे गटामध्ये घरवापसी केलेली आहे. 2014 ते शिवसेनेतून बाहेर पडले होते, त्यानंतर ते काँग्रेसमध्ये गेले, नंतर मग काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर त्यांनी भाजपमध्ये पक्ष प्रवेश केलेला होता आणि आता पुन्हा शिवसेनेत दोन गट पडल्यानंतर ते ठाकरे गटामध्ये आलेले आहेत. पक्षप्रवेश त्यांनी आज घेतलेला आहे, त्यांच्यासोबत मोठ्या संख्येनं हे कार्यकर्ते देखील उपस्थित आहेत.